माझी जोडी जमली ग अशी झकास कोरगी पटली मुझको पीना है पीने दो मुझको जीना है जीने दो हा बोल मला ना मला काहीतरी विचारायचं होतं विचार ना ना मरतो वैतागायला दारू भेटल ना पैसा भेटल ना पैसा पाडा विचार विचार बिंद असतो विचार म्हणजे पोरगी पटते की काय समोर समोर गावात पाय आता लंगडा केला असता बघ तुला ट्रकच असायला पाहिजे होते माझ्याकडे सारखाच आडवा येतोय मायके मे घर आले बघाल मे साले वा पण वा मौज कर दी बेटे तूने तो मौज कर तुझ्या पोटा दुखा लागलाय का पोटात भरती जाऊ दे मला 100 रुपये दिले ओके माझ्या गाडीला पेट्रोल संपले 100 रुपये कसा असं बिकर बघून हातात चंबू असतो तुझा जाऊ दे चांगल्या कामाला चालू तू बस तू का चांगलं काम तू दे तू गोळा रोखे पाया भावानेचं नाव सांगेल मी वहिनीला मग देतो ना दे सगळं दे अरे सगळं थोड तर पेट्रोल लागला अरे असला कसला तू बस तू बस कुठं चाललाय कुठं तुला काय करायचं कुठं का जायना नाही शरलं मग तुला पैसे देतात ना बसल्या हे तू तिकडे काय बघ तिकडे बघ ना ती नाही ना एवढे ते चल नाही जा तू मी मला मी जायचंय थोडं काम आहे आता पाहलंय आपलं सगळं पेट्रोल मी अरे दाजी कुठे गेला तुझं ह्याच्यासाठीच आलत ते बाबा इथं सासर वाडीला चल आता त्यांनी फक्त सापड दिल त्यांचं टंगडच मोठे चल लवकर कुठं गेलं काय माहिती वाव किती छान नदी आहे ना आणि इथलं लोकेशन बघ किती भारी आहे ना दाजी तुला आवडलं ना लोकेशन तुला आता मस्त वाटते ना ही जी नाव दिसती ना आपलीच आहे हो हे जी बगळ दिसतात ना वरमान करून बसलेलं बगळ सगळं आपलंय हे जे गवत दिसत ना आपलंच आहे हो हा जो मागचा पूल दिसतोय ना आपलाच आहे वरन टेम्पो जाणारा आपलाच आहे टेन्शन घ्यायचं नाही आता ते जी इमान दिसतंय का ते पण आपलंय मी फक्त दिसतय का म्हणलं दिसतय मला पण दिसतय चल 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 पुढचे त्या मशीवर बसतो आपण चल मशी हा मशीवर तिथे मशीवर मशी बसल्यावरती काय होतं त्याला चल जायला 50 ची टाकली सगळी ढकलून ढकलून उतरली हे म्हणजे असं झालंय मशीपेक्षा रेडकू मोठा असले म्हणे पण का ना एखादा पेट्रोल पंप आला की टाकून देतो कुठं चाललाय अहो भाऊजी तुम्ही त्यांना डोलेला बघितलं का कुठं जाताना डोले हा बघितलं बरं का पण एवढं आठवत नाही बघा वहिनी मला भाऊजी तुमच्या चट्टीची बी सोय करते आणि गाडीतल्या पेट्रोलची बी सोय करते मला फक्त एवढं सांगा की आमचं हे गेलेत कुठं आओ तुम्ही चट्टीची बी सोय करता ना हे जी बी सोय करते म्हणल्यावर सांगायची काय गरज आहे मी तुम्हाला डायरेक्ट रेड हॅन्ड पकडून देतो यांना तुम्ही चला माझ्यासोबत चला चल हे राव द्या इथंच ह्याला कोण येतोय पाखराला आले फक्त चावी घ्या उद्या सगळं पेट्रोल संपलंय चला तुम्ही चला ते बघ नाव बघितले का कसं वाटतंय तुला मग हे सगळं बघून खूप छान वाटतंय मस्त वाटतंय ना बघ मी प्रत्येक गोष्ट तुझ्या मनासारखी केली तुला फिरायला घेऊन आलो का नाही तुला नदी दाखवली पूल दाखवला आभाळ दाखवलं विमान दाखवलं सगळं काय दाखवलं शेवटी तुला नावच सुद्धा बसवलं पण हे तर डबकं आहे अगं डबकं जरी असलं पण पाणी तर आहे नाव तर आहे ना आणि मध्ये गेल्यावर वारा आलं पल्ल बिल त्यामुळे आपलं कडला बरं आपलं वारा आलं तर इकडून पळून जायला आहे ना तेवढं संध्याकाळी क्वार्टरचं काम करा करते भाऊजी आणि वहिनी
ह्या उसात पाहून डोळ्याला लागी हुडकी आला आहे बघा. मी माझ्या डोळ्यांनी बघितलं होत. काय उसात त्यांचा मुर्दा गाडला त्यांचा नुसतं सापडू दे बघते त्यांच्याकडे. बोल्या तू एक उसाचं टिपरू मोड नाही तुझ्या दाळीला ना टिपराने सडकलं. नावाची सुंदरी नाही मी पण नावाचीच नाही. एकच मोड दुसऱ्या लोकांचा उस मोड नको. आणि आता बघते तुझ्या दाळीला चला तुम्ही बाहेर निघ या इथनं कडरी जाव. आपण बाहेर न गेलो तर ह्या उसाच्या पलीकडे निघाल वहिनी. नदी पलीकड बर तिकडे याला असं चला तू. मग डॉली मला एक सांग ना ते मगाशी गाडीवरती काय विचारायचं होतं तुला मला. बर विचारते. विचार लवकर विचार दाजी. हा बोल ना. तुम्हाला मला काय माझ्या ताईसोबत संसार करताना कसं वाटतंय. तुझ्या ताईचं नाव करून सगळ्या मूडचा सत्यानाश केला बघतो. तुझ्या ताईचा तुझ्या ताई संग संसार करताना मला असं वाटतं 1972 दुष्काळात जगतोय मी. जवळपासून तुझी ताई माझ्या आयुष्यात आली ना माझ्या संसाराला कीड लागली. कीड नुसता उदसा बुसली माझ्या संसारात. पडा किस नाही वाटत. हा किसन बोल काय म्हणतो. काय ना वहिनींना घेऊन आलो. तू वहिनींना घेऊन आलाय. नमस्ते वहिनी. वहिनी आली सुंदरी. सुंदरी म्हणजे माझी बायको सुंदरी. सुंदरी मी तुमच्या आयुष्यात आल्यापासून संसारात दुष्काळ आलोय. आता आणते की हिरवळ तुम्हाला दाखवते. माझी मगर झाली. दादा मला बायको मिळाली अशी. दादा मला बायको मिळाली.